आबा आबा, सोहमचा फोन आला होता. फोन कुठून? इथंच आहे ना तो? नाही आबा, तो मगाशी तो जीजी बरोबर घरी गेला होता. ते बरं झालं, नाहीतरी सगळ्यांनी इथे ताटकळत बसून राहण्यात काय अर्थ आहे? काय फोन केला त्यानं? पोचला ना व्यवस्थित? पाऊसही पडतोय. नाही, पोचले व्यवस्थित. पण आबा, तसा फोन वेगळ्याच कारणासाठी आला होता. काय झालं? नाही म्हणजे आबा, म्हणजे तसं काही नसणार, पण सोहम म्हणत होता की. अरे येईलच तो इतक्यात, तसं म्हणाला तो. तुम्ही काय बोलताय दोघं मला काही कळेल का? आता आणखीन धक्के देऊ नका रे बाबांनो. शक्ती संपली धक्के पचवायची. अबा काही नाही, तुम्ही बॉदर करावा असं खरंच काही नाही. पूर्वावाईने आली इथे? पूर्वा इथं आले? हा काय रे, बोलत का नाही तुम्ही? काय झाले सांगा मला. सोम तू सांग. आबा, मी जीजीला घेऊन घरी गेलो होतो ना, तेव्हा पूर्वावाईने घरी नव्हती. मला वाटलं मी इथे आली असेल कदाचित, पण घरी नव्हती. मग गेली कुठे? मग एकटी होती घरी? नाही, विशाखा होती घरी, पण तिलाही माहीत नाही आहे ती कुठे गेली ते, कारण ती तिच्या खोलीत होती. अरे देवा, आता गेली कुठे ही? सोम भास्कर, ताबडतोब तुम्ही तिला शोधायला हवा. एक तर पावसाळी रात्र आहे, जाणार कुठे? तुम्ही आम्ही शोधतो आबा, तुम्ही काळजी करू नका. खरंच ती नाही जाणार कुठे, कदाचित घरी गेली असेल पुन्हा. मी फोन करून पाहतो. प्रकृती तिची असे डॉक्टर? आबासाहेब, तुमच्याशी खोटं बोलणं मला जमणार नाही. आजची रात्र खूप कठीण आहे. त्यांची पल्स डाऊन होते. तुम्हाला माहिती आहे आबासाहेब, त्यांची ऑलरेडी 2 ऑपरेशन झालेली आहेत. हार्ट वीक आहे त्यांचं. काही महिन्यापूर्वी चेकिंग झालं होतं तिचं, तेव्हा डॉक्टर गुप्ते म्हणाले होते की तेव्हा परिस्थिती वेगळी होती.
अनफॉर्च्युनेटली आता ती सिच्युएशन नाही आहे. ऑफकोर्स आम्ही आशा सोडलेली नाही. आमच्याकडून जे जे करणं शक्य आहे, आवश्यक आहे, ते ते आम्ही करतो आहोत, करणार आहोत. तुम्ही आशा सोडू नका. फक्त सत्यस्थिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे असं मला वाटलं. मला डाऊट आहे की कुठेतरी ब्लड क्लॉट्स निर्माण होत आहेत अँड देन इट विल बी टू डेंजरस. ऑफकोर्स लेट अस नॉट गेट इन टू दॅट राईट नाऊ. आत्ता परिस्थिती ही आहे की शी इज नॉट रिस्पॉन्डिंग. Let us hope for the best. आपण सगळ्यांनी फक्त प्रार्थना करायची की हे वादळ पूर्वीप्रमाणेच हुलकावणे देऊन निघून जाईल. तसंच होईल आबा, तसंच होईल. आई बोल ना ग माझ्याशी. माझं चुकलं काय? आम्हा दोघांचंही चुकलं. पण त्याची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस काय?
लागाव माझ्यावर म्हटल्यास म्हटल्यास लहानपणी करायचेच तस कोपऱ्यात उभं करून ठेव पण जाऊ नकोस गाणी तुला माहिती तू तू घरात असलीस ना की सगळं काही व्यवस्थित चाललंय असं वाटत ना इंग्लंडमध्ये 6 महिने मला शांत झोप लागली नाही काय कधी नाही तुझ्याशिवाय मला अस्तित्वच नाही काय खरंच नाही तुमच्या सगळ्यांकडे अशी पाठ फिरून गेलीस तर आमच्या मनावर नाही असं करायचं अधिकार नाही आई आहेस ना तू मग हट्ट आहे माझा नाही सर नाही आई तू सर नाही घेऊ नका बोल बोल माझ्याशी बोल ना बोल समर कशी आहेस रमा नॉट ओके काय करणार समर जे काही झालंय होत आहे त्यात बघत राहण्यापलीकडे करण्यासारखं काही नाहीच आहे मला माहितीये रमा हे सगळं खूप कठीण आहे पण पण तुला स्वतःला सावरायला हवं का अजून काही वाईट बातमी नाही त्यासाठी नाही रमा तू काल सांगितल्याप्रमाणे तुझ्या वहिनीला ट्रेस करण्याचे आदेश मी दिलेत पण तिचा फोटो जो दिलास तो पुरेसा क्लिअर नाही अरे घाईघाई जिजीला जो अल्बम मध्ये सापडला तो तिने दिला नाही ठीक आहे सुरुवात करायला ठीकच आहे मी तुमच्या एरियातल्या 6-7 पोलीस स्टेशनला जास्त लक्ष द्यायला सांगितलंय बघूया रमा आईची तब्येत कशी आहे क्रिटिकल आहे अजून काही सांगता येत नाही रमा बुद्धिवादी असलीस तरीही सांगतो देवावर विश्वास ठेव तो तर आहेच आहे मी नास्तिक नाहीये समर पण असं काही झालं ना की तो विश्वास डळमळीत होतो जाब विचारावा असं वाटतो देवाला रमा प्लीज कंट्रोल युअर सेल्फ प्लीज ओके आबा चहा
घ्या ना थोडा. काल रात्रीपासूनचा शीण आहे, थोडा तरी उतरेल. आबा आबा घ्या ना थोडाचा. गरम गरम चहा पोटात गेला की बरं वाटेल तुम्हाला. आबा आबा आईला काहीही होणार नाही, मला विश्वास आहे. आणि पूर्वा वहिनी सुद्धा परत येईल, सोहम आणि भास्कर घेऊनच येतील तिला. सगळं व्यवस्थित होईल आबा. आबा तुम्हीच म्हणता ना, प्रत्येक गोष्टीचा शेवट चांगलाच असतो आणि चांगला नसेल तर तो शेवट नसतो. या गोष्टीचा शेवट सुद्धा काय झालं? पूर्वाताईंविषयी काही हे भास्कर काय झालं? काही कळत नाही यार मा. आम्ही आसपासची जवळपास सगळी हॉस्पिटल्स पण बालथी घातली, पण समरसा सुद्धा फोन आला होता मगाशी. आसपासच्या सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये कळवलंय, काही इन्फॉर्मेशन मिळाली तर लगेच सांगतो म्हणाला. कुणाशी काहीच बोलायच्या मनस्थितीत नाहीयेत. हॉस्पिटलमधून सत्यराजाचा काही फोन वगैरे नाही? अजून तरी काहीच नाही. तुम्ही दोघी फ्रेश व्हा, मी चहा करून आणते.